पनवेल तालुका पोलीसठाणे हद्दीतील फार्म हाऊस हॉटेल रेस्टॉरंट रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करू असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दोडकर यांनी परिसरातील फार्म हाऊस हॉटेल रेस्टॉरंट रिसॉर्ट यांच्या मालक व चालकांची मंथन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत दिला आहे. तसेच या संदर्भात पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, तसेच कोरोना नियमांचे भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्म हाऊस हॉटेल रेस्टॉरंट रिसॉर्ट यांनी शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करावं, अन्यथा कारवाई करू असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी परिसरातील फार्म हाऊस हॉटेल रेस्टॉरंट रिसॉर्ट यांच्या मालक व चालकांची मंथन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत दिला आहे. तसेच या संदर्भात पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करावं, तसेच कोरोना नियमांचे भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. नवीन वर्ष 2022 आता स्वागत करण्यासाठी सगळे नवी मुंबई आयुक्तालयातील नागरिक असतील सगळेच आपण उत्सुक आहात. तर निश्चितच आपल्याला नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा पोलीस प्रशासनातर्फे आणि माननीय पोलीस आयुक्तांच्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा देतो. परंतु या सूचना देत शुभेच्छा देत असताना आपण कोविडचा जो धोका वाढत आहे याच्याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की कोविडच्या ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटच्या आलेल्या आहेत आणि आपण जे काही नेहमी कोविडच्या अनुषंगानं जे काही आपण शिस्त पाळतो, मास्क वापरणे असेल किंवा सॅनिटायझरचा वापर करणं असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करा आणि याच्यामुळं आपण निश्चितच येणाऱ्या वर्षामध्ये आपण कोरोनाला हरवू आणि आपलं जे रेग्युलर लाईफ आहे ते सगळ्यांना आनंदात जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो.